शिवसेनेच्या वतीनं आज जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरसह पेट्रोल व डिझेलने भरलेल्या बाटल्या पाण्यात टाकून पाळणा गीत म्हणत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. आश्वासन देऊन देखील इंधन दरवाढ कमी न करणाऱ्या केंद्र सरकारचा बालिश बुद्धीविरोधात हे अनोखे आंदोलन असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राज्यभरात शिवसेनेकडून गॅस व पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढी विरोधात आज शुक्रवारी आंदोलनं करण्यात आली. याच अनुषंगाने जळगाव शहरात देखील शिवसेना महानगर व महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक गणेश सोनवणे, प्रशांत सुरडकर, पूनम राजपूत, विराज कावडिया, मानसिंग सोनवणे, जाकीर पठाण, वसीम खान, अमित जगताप, तसेच महिला आघाडीच्या सरिता माडीकोल्ले, मंगलाबारी, शोभा चौधरी, मनीषा पाटील, ज्योती शिवदे, सपना तिवारी, निलू इंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. पेट्रोल दरवाढीची जी केंद्र सरकार कालांतराने दरवेळेस पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढ करत आहे, जनतेचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे असं वाटत होतं. कोविडच्या नंतर दिलासा मिळेल आणि त्यांचा अर्थसंकल्प असेल त्याच्यात सुद्धा दिलासा मिळाला नाही आणि शिवसेना महानगरच्या माध्यमातून आज पेट्रोल डिझेल वाढीच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात येतं आहे. यात पेट्रोल डिझेलच्या बाटल्या आणलेल्या आहेत, त्यासोबत महिला आघाडीने एक बारसं केलेलं आहे केंद्र सरकारचं, त्याच्यासाठी जो जो जे गायन म्हणून आज यांना सांगण्याचा वेळ आलेला आहे, नाव ठेवण्याची वेळ आलेली आहे. जे कालांतराच्या आधी इतक्या जोराने म्हणायचे की पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे, आज तेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत आहेत. आज शिवसेनेला म्हणून रस्त्यावर उतरण्याची गरज पडलेली आहे, नक्कीच याच्यापुढे सहन करणार नाही. शिवसेनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष आम्ही नेहमी याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना ऐकू. हा जो केंद्र सरकारने बालिश निर्णय घेतलेला आहे, म्हणजे दूध पित्या बाळासारखा, तर हे बारस करून आम्ही ते सिद्ध करून देतोय. एकीकडे म्हणतात की आम्ही भारतभरातल्या कोणत्या मातेच्या डोळ्यात पाणी उभे देणार नाही धुरीमुळे, आणि एकीकडे त्या सिलेंडरचे भाव वाढतात, नुसते स्टोव्हवर स्वयंपाक करायचा का, पेट्रोल डिझेलचा भाव एवढा वाढतोय की सर्वसाधारण जनता जी आहे, जी 70% पॉप्युलेशन आहे, त्यांना आत्महत्येची वेळ ही सरकार आणते आहे. तर यांना लाजा वाटायला पाहिजे असे धंदे करताना हा बालिश निर्णय घेतलेला आहे. ही कमळाबाई जी म्हणतात त्या कमळाबाईच्या लेकराचा हे बारस इथे होतोय. Hello guys, please like, comment and subscribe our channel.